तो मित्रांनो ही बघा आपली डुक 250। हा बघा टायर, हा जेके टायर आहे, 170/70 सेम साइज आहे, थोडा स्वस्त पडला। हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल द पेंकर व्लॉग्स। आशा करतो तुम्ही सगळ्यांनी ठीक असाल। बरेच दिवस झाले व्लॉग नाही, राईड नाही आहे, तर त्याचं कारण असं आहे की एक मोठी प्लॅनिंग चालू होती, मोठी प्लॅनिंग राईडची, तर ती प्लॅनिंग आता झालेली आहे फायनली। तर सोबत गोरक्षकरण आणि समीर असणार आहे, दोन बाईक घेऊन आम्ही चाललो। तर ती राईड आहे आमची साऊथ इंडिया, जवळपास 4-4.5 हजार किलोमीटर राईड होते। तर मित्रांनो, राईडसाठी लागतं प्लॅनिंग आणि प्रिपेरेशन। तर प्लॅनिंग झालेली आहे, तर प्रिपेरेशन आपली काय असेल ती तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवतो। तर ह्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत बाईकची प्रिपेरेशन काय केलेली आहे, म्हणजे बाईकचं काय कसं मॉडिफिकेशन, सोबत काय काय घेणार आहे वगैरे, ते सगळं आपण बघणार आहोत। तर जाऊया लगेच आपण बाईककडे। आणि हा तो टायर आहे जो आपण आता आपल्या डुक 250 फ्रंटला टाकणार आहोत। तर जुन्या टायरची अवस्था हे बघा, काहीच ग्रीप नाही आहे। जवळपास 26,700 किलोमीटर चाललेली आहे आपली ड्यूक। रिअर टायर एप्रिलमध्ये चेंज केलेला, जेव्हा बाहेर जायचा विचार चाललेला, पण ॲक्च्युली ती ट्रिप कॅन्सल केली। सो आता पण एक नवीन ट्रिप होतो आहे, प्लॅन झालेली आहे, आता सगळी तयारीला लागलो आहे। सो हा एक टायर घेतला आहे, हा जेके टायर ब्लेज, साईज सेम आहे पण रेडियल नाही आहे, 110/70/17 मी टायर मार्केटमधून मागवला। तर हा 1695 म्हणजे 1700 पडला, ॲमेझॉनवर पण होता पण प्राईस थोडी जास्त होती, 2200-2300 रुपये होती। सो मी टायर मार्केटमधून मागवला, तर तिथे पण मला डिलेवरी डेट 7-10 दिवस सांगितलेले, पण 3 दिवसात आला नवी मुंबईमध्ये। सो आलं तर आता जातो आहे वडखलला, समीरच्या इकडे थोडं वडखलला पण अजून थोडं काम आहे गाडीचं, तर तिकडे MRF शोरूममध्ये टायर चेंज करून घेऊ आणि थोडं काम आहे ती पण आवरून घेऊ। तर निघालो आहे आता आपण वडखलला, GoProने पण मागे जो पोरिमा बोटचा व्हिडिओ होता त्याच्यात खूप प्रॉब्लेम दिलेला, 10 सेकंडच्या वरती क्लिपच येत नव्हती, डायरेक्ट स्विच ऑफ व्हायचा, तर तेव्हा पण खूप प्रॉब्लेम दिलेला GoProने। वडखलला जाण्याचं कारण असं आहे की गाडीचं थोडंसं स्टिकर लावायचे आहेत आणि जो टायर चेंज किया तो वडखलला करायचा आहे, कारण इकडे लोकलमध्ये जे करतात ते मॅकवेल डॅमेज करतात, त्याचा कलर वगैरे जातो, तर तिथे मशीनवर करतात। तर तुम्हाला दिसत आहे सगळं टायर मी आहे इथल्यासाठी एवढं आहे, ॲक्च्युली एकटाच चाललो आहे त्यामुळे काढा विडाय शक्य मागे बांधू शकत होतो, पण आपलं एकदा कमरेट टाकलं की मग टेन्शन संपला। तर इकडे आपले आता टायर रिमूव्ह चालू आहे, हा आहे कांदेपाडाचा MRF टायर सर्विस फ्रँचायझी, तर इथे आपण आता आलो आणि त्याचा टायर चेंज करायला, तर फ्रंटचा टायर चेंज करायचा मित्रांनो। फायनली आपला हा टायर लावून झालेला आहे, खूप छान वाटतोय, बघू आता चालून थोडी गाडी कशी वाटते चालवायला, बी कम्फर्टेबल। तर मित्रांनो, टायर लावून झालेला आहे आणि वर्कलमध्ये आपल्याला अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे या गाडीच्या फ्रंटला वायझर लावायचं आहे, विंडशील्ड, तो पण काम आम्ही चालू केलेलं आहे। तिघेजण या कामासाठी लागलेलो, कारण थोडा जुगाड होता, डुक 200ची ती विंडशील्ड आहे, सो थोडा टाईम लागला। आणि मित्रांनो, टायरबद्दल बोलाल तर या टायरची ग्रीप आता तरी मला खूप छान वाटते, खूप कम्फर्टेबल वाटते, काही प्रॉब्लेम वाटत नाही या टायरमध्ये यूज करायला। पण मेन प्रॉपर रिव्ह्यू या टायरचा आम्ही जे आता 4000 किलोमीटर राईड करणार आहोत त्याच्यानंतरच देईल, कारण त्या राईडमध्ये खूप या टायरला यूज होईल। सो कॉर्नरिंग वगैरे सगळं आम्ही चेक करू, त्याच्यानंतर ज्या टायरचा रिव्ह्यू देऊ, कारण हा टायर मार्केटमध्ये जास्त नाही आहे। ॲक्च्युली आम्ही हा ॲमेझॉन किंवा म्हणजे ऑनलाईन परचेस केलेला आहे, तर त्यामुळे बघू आता या टायरचा एक्सपिरियन्स कसा येतो आहे। तर जाऊया आपल्या घरी आणि बाकी जे मॉडिफिकेशन आहे ते तुम्हाला दाखवतो, वॉश करतो गाडी आणि गाडीचा लुक बघू आपण कसा वाटतो ते। तर मित्रांनो, ही बघा आपली डुक 250 टायर चेंज करून आलेली आहे, तर याच्यात आपण काय काय मॉडिफिकेशन केले ते बघणार आहोत।
तर खूप मस्त वॉश वगैरे करून आलोय। तर मित्रांनो पहिलं मॉडिफिकेशन आहे विंडशील्ड वायझर। तर हे वायझर लावायचं कारण आपल्याला एक नावाची ब्रँडिंग पण करायची होती आणि लॉंग राईडला या बाईकवरून खूप विंड अंगावर येते, तर त्यामुळे ती रोखण्यासाठी ही विंडशील्ड लावलेली आहे। त्यामुळे ही हवा अशी वरती जाईल, आपल्या तोंडावर नाही येणार डिरेक्टली, थोडीशी हवा लागेल पण तेवढं आपल्याला मॅनेज करता येईल। तर ही जुगाड करून लावली, ही डुक 200ची आहे, त्याला इथून अशा पट्ट्या लावल्यात आणि इथून ही पट्टी इथे अटॅच केलेली आहे आणि त्याच्यावर आपलं चॅनलचं नाव, खूप छान वाटतं आहे। इथे पण एक चॅनलचं नाव दिलेलं आहे। हा बघा टायर, हा JK टायर आहे, 110/70 सेम साईज आहे, थोडा स्वस्त पडला, 1695 रुपये, त्यामुळे मी घेतला। ग्रीप छान वाटली मला। आणि अजून सेकंड मॉडिफिकेशन याच्यात हे फॉग लाईट। तर फॉग लाईट बघा, इथे थोडंसं पाणी गेले वॉश केल्यामुळे, आणि ही तर ही माझ्या स्टॉकमध्ये होती, एकदम का भारी नाही पण काम चालू आहे, जेवढी आपल्याला काम चालू शकतं तेवढी तर आहे नाईट राईडसाठी। आणि थर्ड मॉडिफिकेशन आहे हे पण आम्ही एक जुगाड करून केलेलं आहे। ॲक्च्युली आता राईडला जाणार, त्यामुळे एक बॅग तर पाहिजे सामनाची, तर ह्याच्यावर एक खूप मोठी बॅग बसू शकते, आपल्याकडे टॉप बॉक्स वगैरे नाही आहेत, तो थोडा जुगाड करून आपण याच्यावर मोठी बॅग बसू शकतो। मित्रांनो याच्यावर बॅग कशी लावायची ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच, ती डिटेल तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये देईल। तर हे थोडं ही पट्टी एक एक्स्ट्रा लावलेली आहे, हे बघा, याचं कारण असं आहे पहिले नव्हती ती बॅग ह्याच्यावर यायची, हे टेल लाईटवर, सो ती बॅग टेल लाईटवर न येता ह्याच्यावर अशी वरती राहते, तिथपर्यंत ती राहते, मागचा पिजन इथं कम्फर्टेबल बसतो, म्हणजे आम्हाला कम्फर्टेबल आहे तेवढी तरी आहे। बाकी काय ना, बाकी सर्व्हिसिंग केलेलं आहे, चेन्स पॉकेट नवीन टाकलेलं आहे, टायर नवीन, बस काहीच काम नाही आहे, सगळं ओके आहे। आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। तर या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की जेव्हा मी लॉंग राईडला जातो तेव्हा मी माझ्या बाईकची काय काय कामं करतो आणि मॉडिफिकेशन करतो, जेणेकरून तुम्हाला जर कधी लॉंग राईडला जायचं असेल बाईकवर तर काय कामं आणि मॉडिफिकेशन करायची याचा अंदाज येईल। तर थोडी इन्फॉर्मेशन होती तुम्हाला दिली। तर मित्रांनो संडेला आपली राईड चालू होते 9 ऑक्टोंबर, तर लाईव्ह अपडेट बघण्यासाठी इंस्टाग्रामवर फॉलो करा MK पेनकर, तिथे मी लाईव्ह अपडेट देत असतो की कुठं आहोत, काय करतो आहे आणि कुठल्या प्लेसला आम्ही व्हिजिट करतो आहे। तर आवडला असा व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, खाली लाल बटनमध्ये सबस्क्राईब लिहिलेलं आहे लाल कलरमध्ये, त्याला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड केल्यानंतर लगेच मिळतील। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।